नमस्कार मित्रांनो, तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासाठी दररोज नवनवीन जॉबची माहिती, आरोग्य विभागात भरती, सैन्य भरती, प्रायव्हेट जॉब वैकेंसी, केंद्र सरकारचे जॉब, राज्य सरकारचे जॉब अशी वेगवेगळी महत्त्वपूर्ण माहिती घेऊन येत असतो। तशीच एक महत्त्वपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा मित्रांनो आपण बघणार आहोत। जर तुम्हाला ही माहिती दररोज जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल तर अशा सगळ्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, व्हिडिओच्या खाली जे लाल बटन दिसते ते प्रेस करा आणि त्याचबरोबर त्याच्या बाजूला जे नोटिफिकेशनचं बेल आयकन आहे ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका। त्यामुळे काय होईल, अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील। तर चला आपण आपला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ चालू करूया। तर बघा मित्रांनो, इथे स्क्रीनवरती तुम्हाला कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचं ऑफिशियल पेज ओपन दिसतंय। बरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोकण रेल्वे अंतर्गत जी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे त्या संबंधीची माहिती बघणार आहोत। तर कोणत्या पदांसाठी ही भरती आहे, काय ह्याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे, वयोमर्यादा किती आहे, पे स्केल कसं आहे आणि ऍप्लिकेशन कशा प्रकारे करायचे, ही पूर्ण सविस्तर डिटेल मध्ये स्टेप बाय स्टेप आपण माहिती बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। आणि तुम्ही या पदांसाठी एलिजिबल नसाल तर आपल्या चॅनलवरती अजून बरेच नोकरी संबंधीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही जाऊन चेक करू शकता। आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका मित्रांनो, कारण की कोरोनाच्या काळात बऱ्याच जण नोकरीच्या शोधात आहे, बऱ्याच जणांनी आपल्या नोकऱ्या गमावलेल्या आहेत, तर अशांसाठी ही एक सुवर्ण संधी असू शकते। त्याच्यामुळे तुम्हाला जमेल तेवढं व्हिडिओला शेअर करा। तर चला ही बघूया आपण आता माहिती। हे बघा, हे ऑफिशियल पेज आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे मित्रांनो। तर इथे बघा तुम्हाला रिक्रुटमेंट दिसते, त्याच्यामध्ये करंट रिक्रुटमेंट वर आपल्याला इथे नोटिफिकेशन वरती क्लिक करायचे। अशा प्रकारे इथे पेज ओपन होईल आपल्याला करंट नोटिफिकेशनचं। तर ह्याच्यात दिसते बघा तुम्हाला नोटिफिकेशन फॉर द पोस्ट ऑफ डेप्युटी चीफ ऑपरेशन आणि नोटिफिकेशन फॉर द पोस्ट ऑफ चीफ पर्सनल ऑफिसर। आणि मित्रांनो, ह्या पदांसाठी लास्ट डेट वेगवेगळ्या आहेत, काही याच्यासाठी ऍडव्हर्टाइजमेंट आल्यापासून 30 दिवस, त्याच्यामुळे लवकरात लवकर अप्लाय करा जे इच्छुक आणि पात्र उमेदवार आहे ज्यांना या पोस्ट साठी अप्लाय करायचं आहे। तुम्हाला जमेल तेवढं लवकरात लवकर इथे तुम्ही ऍप्लिकेशन तुमचे पाठवून द्या। तर चला आपण आता ह्या नोटिफिकेशन डिटेल मध्ये बघूया। हे बघा, अशी ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला ओपन होईल। नोटिफिकेशन दिलेलं आहे फॉर द पोस्ट ऑफ चीफ ऑपरेशन मॅनेजर, माहिती दिलेली आहे सगळी, नंबर ऑफ वॅकन्सी दिलेल्या आहेत, लोकेशन तुमचं बेलापूर नवी मुंबई इथे हे लोकेशन असणार आहे, स्केल दिलेला आहे, पे स्केल तुम्हाला 7 CPC पे स्केल मॅट्रिक्स लेवल 12 नुसार इथे पे स्केल मिळणार आहे, इलिजिबिलिटी एक्सपिरियन्स दिलेला आहे। मित्रांनो नीट वाचून घ्या सगळे, नोटिफिकेशनची PDFची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही पूर्ण जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे ते चेक करून घ्या। एज बघा इथे दिलेले बिलो 40 इयर्स, द डेट ऑफ KRCL इज एक्झम्प्टेड, द रूल ऑफ इमिजिएट ऑब्झर्वेशन इथे दिलेला आहे, रिटेन्शन ऑफ रेल्वे अकोमोडेशन ड्युरिंग नो दिलेलं आहे, इथे सगळी माहिती दिलेली आहे, क्लोजिंग डेट दिलेली आहे इथे 21 डेज फ्रॉम द डेट ऑफ इश्युईंग नोटिफिकेशन। 13 तारखेला नोटिफिकेशन इश्यू झालेली आहे, त्याच्यानंतर 21 दिवसापर्यंत तुम्हाला इथे ऍप्लिकेशन करायचं आहे। ऍप्लिकेशन आर रिक्वेस्ट टू सबमिट अ कॉपी ऑफ ऍप्लिकेशन टू देअर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस फॉर अ फॉलोईंग ऍप्लिकेशन ऑफ कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, अशा प्रकारे तुम्हाला पाठवायचं। इथे ईमेल आयडी दिलेला आहे बघा, खाली अर्जाचा नमुना सुद्धा दिलेला आहे प्रिस्क्राइब फॉर्मचा, कोणत्या याच्यासाठी वॅकन्सी, इथे तुमचं नाव, जेंडर, सर्व्हिस, हे बघा पूर्ण ही माहिती भरायची आहे। सगळ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे मित्रांनो। त्यानंतर ही चीफ पर्सनल ऑफिसर साठी ही वॅकन्सी आहे, त्याचं पण लोकेशन इथे बेलापूर नवी मुंबईच असणार आहे। ड्युरेशन दिलेला इथे 3 वर्ष नॉर्मल टर्म आणि त्याच्यानंतर एक्सटेंडेबल होऊ शकतं 5 वर्षापर्यंत। पे स्केल याच्यासाठी सुद्धा इथे लेवल 14 आणि लेवल 13 नुसार दिलेला आहे, एलिजिबिलिटी दिलेली आहे, एज 57 इयर्स दिलेला आहे, पूर्ण माहिती दिलेली आहे। ह्याची क्लोजिंग डेट 30 डेज दिलेली आहे डेट ऑफ इश्यू पासून, तर 13 तारखेला नोटिफिकेशन इश्यू झालेलं आहे, त्याच्यानुसार 30 दिवसापर्यंत तुम्ही इथे ऍप्लिकेशन पाठवू शकता। इथे सुद्धा ईमेल आयडी दिलेला आहे, पूर्ण माहिती डिटेल मध्ये वाचून घ्या मित्रांनो। बघा इथे सुद्धा फॉर्म दिलेला आहे, अर्जाचा नमुना दिलेला आहे तुम्हाला। अशा प्रकारे कोकण रेल्वे अंतर्गत ही भरती प्रक्रिया आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा मित्रांनो। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।